श्री गोपाल कृष्ण महाराज की। जीवात्मा चालत मग एक शरीरासाठी काम करतो, दुसरी जीवात्म्यासाठी काम करतो। मग शरीरासाठी काय काय करतो? दररोज सकाळी उठल्यानंतर स्नान करतो, चांगलं दिवस म्हणून पावडर लावतो, चांगले कपडे घालतो, चार पैसे कमवतो, तीन टायमाचं पोटाला खातो, खाऊन खत करतो, हे झालं शरीरासाठी। मला सांगा जीवात्म्यासाठी कोणती काम आहे? शरीर आणि जीवात्मा वेगळं हे तर मान्य करावं लागेल की नाही? मग जीवात्म्यासाठी तुम्ही कोणती कमाई करता? जीवात्म्यासाठी खरी कमाई आहे परमेश्वराचं नामस्मरण, चिंतन, देव देव पूजा पारायण। मग मला सांगा दिवसातले तास किती? तास किती? 24 तास। मग बारीक विचार करा तुम्ही, तुम्ही शरीरासाठी किती कमाई करता आणि जीवात्म्यासाठी किती कमाई करता? विचार करा। सकाळी देवदेव पूजा पारायण वगैरे अर्धा तास धरला, ते अर्धा तासही करत नाही हो आपण, 15 मिनिटं लागतो पण धरला आपण अर्धा तास। संध्याकाळी देवपूजा वगैरे हे येते ते 15-20 मिनिटं, पण आपण अर्धा तास धरला। एक तास तुम्ही जीवात्म्यासाठी कमाई केली, 23 तास तुम्ही शरीरासाठी कमाई केली, कशी चांगली राहा भेटत? पुन्हा देवालाच काय म्हणता, देवा मी गण चांगलं वागतो, गण चांगलं राहतो, मयाच भोवती करून। वास्तविक जीवात्म्यासाठी आपण काही कमाई करत नाही, जी काही कमाई करतो ती सगळी शरीरासाठीच करतो। अर्जुन एक वेळेस भगवंताला विचारतो, भगवंता तू म्हणता युद्ध कर, ठीक आहे म्हटलं, युद्ध केलं, युद्ध केल्यानंतर काय होईल? सगळं राज्य वैभव मला प्राप्त होईल, परंतु मला एक सांगा म्हटले, माझ्या सोबत काय नाही? तुमच्या अंशा मनातला प्रश्न भगवंताला विचारला अर्जुन, त्यावेळेस भगवंत अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना 15 अध्यायाला विशेष मानतो आपण, का त्याच्यामध्ये भगवंतांनी सार सांगितलं, शरीरम यद वापनोती यच्छा व्युत्क्रमधीशूर गृहीत्वेत आणि संयाती वायुर्गंधा निवाशा। शरीरम यद वापनोती म्हणजे हा जीवात्मा ज्यावेळेस शरीर सोडून जातो म्हटले, त्यावेळेस वायुर्गंधा निवाशात, वारा जर फुलावरून वाहून आला तर काय घेऊन येतो? सुगंध। आणि गावाच्या विरुद्ध दिशेने आला तर दुर्गंध। त्याप्रमाणे म्हटले, जीवात्मा ज्यावेळेस शरीर सोडून जातो त्यावेळेस फक्त दोनच गोष्टी सोबत येतात, पाप आणि पुण्य, चांगलं आणि बाकी काही सोबत येत। मग तुमच्या सारखा एक मुलगा म्हणे, बाबा पाप पुण्य आपल्या सोबत येतो, कोणी पाहिलं म्हटले? पुढचं कोणी पाहिलं म्हटले? खाओ पिओ आयुष करू ये जिंदगी बोले आगे कृष्ण दे काय? म्हटलं तुम्ही कोण आहे? म्हणे बाबा शेतकरी। म्हटलं काल परवा तुम्ही काय पेरलं? म्हणजे बाबा गहू पेरले। म्हटलं आज मिळाले तुम्हाला? म्हणजे बाबा आज कसे मिळतील? गावासाठी वाट पाहावं लागते। किती महिने? 4 महिने। अरे बाबा तुम्ही शेतकरी वाटतो, 4 महिने वाट पाहावं लागते। अरे येड्या कर्मही तसंच म्हण, जसं तू गहू पेरल्यानंतर 4 महिन्यानंतर तुला मिळते, तसं एक पूर्वीजन्मी केलेलं असतं ते आता आपल्याला बघायला मिळत। हा पहिला प्रकार। दुसरा प्रकार एक असा आहे, आता करतो आताच बघतो। तिसरा प्रकार एक असा आहे, आता करतो पुढे बघतो। आता पूर्वी जन्मी केले असते ते तुम्हाला आता बघायला मिळतं कसं? मला सांगा, हा जीवात्मा आहे, हाय जीवात्मा आहे, हाय जीवात्मा आहे, हाय जीवात्मा आहे, सगळे जीवात्म्याची की नाही? मग मला एक सांगा, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या। मग एक श्रीमंत घरी जन्माला आला, एक मध्यमवर्गीय घरी जन्माला, आणि एक गरीब घरी जन्माला, याच्या पाठीमागचं कारण काय? काय कारण? बरोबर उत्तर देईल तुम्ही, आहे की नाही? एक श्रीमंत घरी जन्माला आला, याच्या पाठीमागचं कारण असं आहे, याच पूर्वजन्माच बँक बॅलन्स चांगलं आहे, कसं आहे? मध्यमवर्गीय घरी जन्माला त्याच्यापेक्षा कमी। गरीब घरी जन्माला आला,
दलिंदर माचे बाबा या जन्मी गोंद करावं असं वाटतं ना, आपण काय करावं जवळ काहीच नाही, दलिंदर मागच्या जन्मी काही केलं नाही, या जन्मी कसं मिळत म्हणून एक पूर्वी जन्मी केले असतं ते तुम्हाला आता बघायला मिळतं. जसं दुःखाविषयी तसं सुखाविषयी सुद्धा तसंच आहे. हा पहिला प्रकार आहे. मग सुखाविषयी कसं, उदाहरण सांगायचं तुम्हाला, जसं नरेंद्र मोदी होते काय करत होते, चाय विकत होते, है की नाही. पण पूर्वजन्माचं पुण्य एवढं डिपॉझिट होतं की आज पंतप्रधान म्हणले, म्हणजे पूर्वजन्माची पेर जी आहे ती उदयाला आली. काय झालं, हे सुखाविषयी. दुःखाविषयी जसं आहे तसं सुखाविषयी पण आहे. मग पूर्वजन्माचा बँक बॅलन्स तुमच्याजवळ किती आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे पूर्वजन्मी केले असतं ते आता आपल्याला बघायला मिळतं. हा पहिला प्रकार लक्षात आला तुमच्या. आता दुसरा प्रकार एक असा आहे की आता करतो आताच बघतो. हे कसं, आता ही बिल्डिंग आहे बस 50 फूट उंच आहे, मित्रासोबत पैन लावली, अरे उडी मारशील का म्हटले, सहज उडी मारली आणि उडी मारल्यानंतर तंगडं केलं, कधीच आहे, आता केलं, आताच बघलं. आमच्यासोबत एका ड्रायव्हरला आम्ही नेलं, गाडी चालवत होतो, एका बाईने सुंदर असं पुरणपोळी स्वयंपाक केला, गरम गरम भजी केली, मग जेवलो आम्ही, त्यांनी गरम गरम भजी मिरचीचे खाल्ले, लागला ना पळायला, म्हणे बाबा काय झालं काही समजणार म्हणे आज, म्हटलं काय आहे सारखं, म्हटलं तुम्ही गरम मिरचीची भजी खाल्ले का, त्याच्यामुळे झालं, अरे मला माहितच नाही म्हणे त्याच्यामुळे झालं, म्हटलं तुमचं वय किती, म्हणे 60 वर्ष. 60 वर्ष वय झालं अजून आपल्याला, अजून तुमच्या शरीराचा तुम्हाला अभ्यास नाही की आपण काय खाल्ल्यानंतर त्रास होतो, काय न खाल्ल्यानंतर जमतं, काय आपल्याला जमतं, काय आपल्याला जमत नाही. 60 वर्ष वय तुमचं झालं ना अजून तुम्हाला तुमच्या शरीराचा अभ्यास नाही. भाऊ त्याच्याकडे कधी लक्षच दिलं नाही. तुम्हाला माहितीये आपण बाहेरचं पाणी पेल्यानंतर सर्दी होते, तरी आपण बाहेरचं पाणी पेतो सर्दी होते, हे कधीच आहे, कधीच आहे, आता केलं, आता. तुम्हाला माहिती आपण गरम गरम मिरचीचे भजे खाल्ल्यानंतर पळावं लागणार आहे, तरी तुम्ही खाता पळता, कधीच आहे की नाही. तुम्हाला माहितीये आपल्याला वरण खाल्ल्यानंतर ऍसिडिटी होते, जळजळ होते, तरी तुम्ही वरण खाता, जळजळ होती, कधीच आहे, आता केलं, आता. तुम्ही दारू पिता, एकजणांना दारू सकाळी उठल्यानंतर चहा प्यायच्या ऐवजी दारू प्यायचा, शेजाऱ्याच्या सोबत भांडणं झाली, एक बुद्धी त्यांना मारली छातीमध्ये, छाताडच गेली, एवढं मोठं सुंदर शरीर दिलं संपून टाकलं, कधीच आहे, आता केलं, आताच बघलं. हा दुसरा प्रकार आहे. आणि तिसरा प्रकार एक असा आहे की आता करतो पुढा बघतो. हे कसं, आता तुमच्याकडून एखाद्यांदा 1000 रुपये घेतले, गॅस टायमाला दे होतो, गॅस टायमाला बुडवले, तुमचं मन दुखतं की नाही, त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणता, बेट्या तुला बैल होऊन फेडावा लागेल, आणि खरोखरच बैल होऊन फेडावा लागेल. विचार करा, जे 10000 रुपये तो 1 महिन्यामध्ये देऊ शकत होता, 2 महिन्यामध्ये देऊ शकत होता, बैल होऊन किती वर्ष फेडावं लागलं, बैलाचं आयुष्य किती, 20 वर्ष, नफ्यात राहिलं तोट्यात राहिलं. म्हणून कोणी जर म्हणत असेल बाबा यानं माझे पैसे बुडवले, आम्ही म्हणतो येडा आहे तू, बुडवले नाही, तुला तो व्याज असेल देणार. कर्म ही कुणाच्याच बापाला चुकली भोगावं लागत. एखादा म्हणतो मी या जन्मी गण चांगलं वागतो, गण चांगलं करतो, मयाच भौतिक होऊन, अरे पाठीमागची पेर तुझा बाप भोगल का, काँग्रेस पेरलेले का, ऊस पेरलेला आहे, असं कधी झालं का, ऊस पेरल्यान काँग्रेस आलं, असं कधी झालं का, काँग्रेस पेरलं सफरचंद आले, हे की नाही, वाईट सांगावं लागत, बाबळी पेरले तर बाबळीच येणार आहे, काटेच येणार आहे त्याला, सफरचंद टाकले, डाईम टाकले, फळ स येणार आहे, जे पेराल ते जोगवणार आणि तेच तुम्हाला खायला भेटणार आहे, तेच तुम्हाला खायला भेटणार. मग हे कर्म कोणाच्याच बापाला चुकली नाही, मग कर्मामध्ये हस्तक्षेप करण्याची ताकद कोणामध्ये, कोणाही म्हणजे तुम्हाला उदाहरण सांग, भक्ती कुणाची करायची, कर्मामध्ये हस्तक्षेप करण्याची ताकद कुणामध्ये,
गाडगे महाराज गमतीने म्हणायचे. आता उपदेश काय घ्यायचा, गुरु काय घ्यायचा, गुरु का करायचे, त्या पाठीमागचं कारण सांगतो. कारण गुरुशिवाय ज्ञान नाही. आज तुम्हाला शाळेतले शिक्षक ज्ञान देतात का, त्याने करून तुमची भौतिक प्रगती होते, म्हणजे शरीरासाठी, म्हणजे तुम्हाला डॉक्टर इंजिनियर वकील तुम्ही बनता, 1 लाख रुपये 2 लाख रुपये जे काही महिन्याचे असेल ते कमवता, पोटापाण्याची तुमची व्यवस्था होते, ही झाली शरीरासाठी कमाई. जीवात्म्यासाठी कमाई करायसाठी तुम्हाला कोणाकडे जावं लागेल, गुरुकडे जावं लागेल. कोणाकडे जावं लागेल, गुरुकडे जावं लागेल. मग जसं तुम्ही 15 परस विहीर खणली आणि त्या विहिरीला जर पाणीच नाही लागलं तर काय अर्थ आहे का? तुम्ही का सगळं करता पण गुरुच जर केला नाही तर जीवनाला काय अर्थ आहे का? गण गोदावरी नदी तिला पाणीच नसलं तर काय अर्थ आहे का? म्हणून गुरुशिवाय जीवन हे व्यर्थ आहे. म्हणून एका सुभाषितकारान म्हटलेले, पाणी पिना छानके गुरु करना पैसा. पाणी आपण गाळून पितो कशासाठी पितो, की आपल्याला रोगव्याधी होऊ नये, त्रास होऊ नये. गुरु सुद्धा विचारपूर्वक केले पाहिजे, चांगले केले पाहिजे. मग गुरु कोणते केले पाहिजे, ज्यांच्याजवळ ज्ञान आहे, ज्यांच्याजवळ सदाचार आहे, ज्यांच्याजवळ सदविचार आहे, जे आपल्याला योग्य दिशेने मार्गदर्शन करू शकतात. असे अज्ञान गुरु जर केले तर आपल्याला ज्ञान प्राप्त होईल का? म्हणून जे ज्ञानी आहेत, जे आचार विचार आहेत, ते आपण गुरु केले पाहिजे. मग ते गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गदर्शनानुसार जर आपण चाललो तर आपल्या जीवात्म्याचं भलं होतं. काय होतं? मी शरीराचं नाही म्हटलं, काय म्हटलं? जीवात्म्याचं, पुण्याचं डिपॉझिट जमा होतं. मग गुरु आपल्याला काय सांगतात, की बाबा सत्वेषणापासून दूर राहिलं पाहिजे, दारू पिणं, मांस खाणं, जुगार खेळणं, है की नाही? आणि एक निष्ठतेने एका देवाची भक्ती केली पाहिजे. गाडगे महाराज गमतीने म्हणायचे, माझ्या मायला एक हो, तुम्हाला बाप किती? सगळे म्हणायची एक. मग तुमचा देव किती? सगळ्यांना आवेला जाणं एक म्हणावं लागायचं, नाही तर 12 बापाचं होत असत. आपण 12 बापाचे का? जसा बाप हा आपला एक आहे तसा परमेश्वर सुद्धा एकच आहे. पण इतर ह्या देवी देवता आहेत. एक जण म्हणजे, बाबा तुम्ही आमच्या देवी देवतांना नाव ठेवता. म्हटलं, आम्ही नाव ठेवत नाही. दिसायला सोनही पिवळे आणि पितळही. आम्ही सोन्याला सोनच म्हणतो, पितळाला. म्हटलं, तुमचं नाव काय? म्हणे भास्करराव. भास्कररावला भास्क्या म्हटलं चालेल का? भास्कररावच म्हणावं लागेल. मला सांगा, सोन्याला सोनं म्हणणे हे पाप आहे का? पितळाला पितळ म्हणणे हे पाप आहे का? तसं आम्ही देवी देवतांना देवताच म्हणतो, परमेश्वराला परमेश्वर. आता आता तुम्हाला उदाहरण देऊन जर सांगायचं म्हटलं, आपला देश कोण चालवतं? कोण चालवतं? पंतप्रधान आहे की नाही? पंतप्रधानाच्या खाली कोण आहे सांगा? पंतप्रधानाच्या खाली कोण आहे? उपराष्ट्रपती. राष्ट्र आणि पंतप्रधानाच्या खाली मंत्री आहे की नाही? प्रत्येकाकडे खाते वाटप करून दिलेले, गृह खातं, शिक्षण खातं, आमकं खातं, तमकं खातं, रेल्वे खातं, हे ते खातं, आहे की नाही? प्रत्येकाकडे ही कामं हे वाटून दिलेली, त्याच्या खाली मंत्री, आमदार आहे, खासदार आहे की नाही? आमदार, खासदार, मंत्री, संत्री वगैरे, आणि शेवटी कोण आहे? सरपंच. यांच्याकडे प्रत्येकाकडे कामं वाटून दिले. देश कोण चालवतं? पंतप्रधान. पण पंतप्रधानाच्या वर कोण आहे? राष्ट्रपती. कोण आहे? राष्ट्रपती. तसं गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेले, मय्या अध्यक्षेन प्रकृती, माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती म्हणजे माया हे सगळं चालवते. कोण चालवतं? कोण चालवतं? प्रकृती म्हणजे माया. अध्यक्ष कोण आहे? मी. मग मला एक सांगा, तुमचं नाव काय? प्रकाश भाऊ. मला एक सांगा प्रकाश भाऊ, आता तुम्हाला नोकरी मॅनेजरही देऊ शकतो आणि मालकही देऊ शकतो. मालक जर म्हणत असेल, माझ्याकडे मी नोकरी देतो, आपल्याला सुपरवायझरची पाय पकडायचे का? डायरेक्ट कोणाची पकडायची? मग मालक काय करू शकतो? तुम्हाला परमनंटली नोकरी देऊ शकतो. आता राष्ट्रपती काय करू शकतो? राष्ट्रपती जर म्हणत असेल, माझ्याकडे या, मी नोकरी देतो, मग आपल्याला बाकीच्यांचे पाय पकडायचे का? हे डायरेक्ट राष्ट्र. आता राष्ट्रपती काय करू शकतो? पा, आता एखाद्याला फाशी शिक्षा सुनावली,
त्याच्यामध्ये स्वतः न्यायाधीश बदल करू शकत नाही, आमदार खासदार मंत्री संत्री कुणीच बदल करू शकत नाही, पण दयेचा अर्ज जर केला तर ती फाशी शिक्षा कोण कॅन्सल करतो? प्रकाश भाऊ, राष्ट्रपती। का बरं? कारण तो कायदे कानून वेगळा आहे, कारण तो कायदे कानून वेगळा आहे, पॉवर आहे त्याच्या। राईट उत्तर दिलं तुम्ही। तस तुम्ही जर देवी देवतांची जर भक्ती केली तर देवी देवतांना तुम्ही 15 दिवसात ताप जर जोडला असेल तर 15 दिवसच तुम्हाला भोगवणार, त्याच्यात किंचितही कमी जास्त करू शकत नाही। आणि तुम्ही जर सुख जोडलेलं असेल तर सुख तिला द्यावंच लागणार आहे, जे काही जोडलेलं असेल, सरपंच तुम्ही जिल्हा परिषद सदस्य व्हायचं असेल जोडलेलं असेल त्याला द्यावंच लागणार। 15 दिवसात तापपैकी एक दिवस सुद्धा ती कमी जास्त करू शकत नाही। का बरं? कारण ती कायदे कानून बांधलेली, इथं तरी हे मंत्री संत्री भ्रष्टाचार करतील व ती नाही करू शकत, आहे की नाही? पण तुम्ही जर राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज जर केला, तुम्ही जर परमेश्वराची जर भक्ती केली तर परमेश्वर काय करू शकतो? तुमची फाशी शिक्षा सुद्धा, जसा राष्ट्रपती फाशी शिक्षा सुद्धा कॅन्सल करू शकतो, तसं परमेश्वर तुमच्या दुःखामध्ये सुद्धा हस्तक्षेप करू शकतो। हा, म्हणून आपल्याला भक्ती कोणाची करायची? परमेश्वराची। मग तो परमेश्वर कसा आहे हे कळण्यासाठी गुरु करणं गरजेचं आहे। एक नामतारी सब दुकानदार, परमेश्वराचं नामस्मरण, चिंतन, देव देवपूजा। श्रीकृष्ण भगवंताच्या जीवनामध्ये कधी तुम्हाला रडलं दिसलं का? आपण भक्ती करतो कशासाठी करतो? आपलं दुःख दूर व्हा म्हणून। श्रीकृष्ण भगवंताच्या जीवनामध्ये कधी रडलं दिसलं तुम्हाला? एकाच वेळेस रडलं आईला मुखामध्ये, तो विश्वरूप दाखवलं, आहे की नाही? या जगाचा चालक मालक मी आहे, आनंद घन परमेश्वर आहे। आपण ज्याची भक्ती करू आपण तसं बनत चालतो, यो श्रद्धा सैवस। आपण आनंद घन परमेश्वराची भक्ती जर केली तर आपण सुद्धा सर्व समर्थ होऊन आनंद बनू, आनंद घन ते गुण आपल्यामध्ये उतरायला सुरुवात होतात। म्हणून सर्व समर्थ परमेश्वराची भक्ती करायची, जो आनंद आनंद घन परमेश्वर आहे। एक निष्ठतेने एका देवाची भक्ती करायची तर परमेश्वर आपल्याकडे सगळं पुरवतात, काही कमी पडू देत नाही। आलं लक्षात? सगळं इकत घेऊ शकता। हिऱ्यामध्ये काय करता तुम्ही? सोनं, चांदी, माणिक, मोती वगैरे सगळं इकत घेऊ शकता, पण चांदीमध्ये तुम्ही हिरा इकत घेऊ शकता का? तसं देवी देवता परमेश्वरामध्ये देवी देवतांचे सगळे रूप येतात। लक्ष्मी काय आहे? तुम्हाला फक्त पैसा देणार आहे, सरस्वती तुम्हाला विद्या देणार आहे, हनुमंत तुम्हाला ताकद देणार आहे, पण तो विद्याही देऊ शकतो, ज्ञानही देऊ शकतो, सगळं काही देऊ शकतो, कारण तो काय? हिराय। त्या परमेश्वरामध्ये सगळे रूप येतात। म्हणून खालचे सोडल्यानंतर वरच्याला काही, वरून खाली येऊ नये, खालून वर गेलं तर चालत। दंडोत प्रणाम। आदरणीय गुरुवर्य महंत श्री फलटणकर बाबा यांचे प्रवचन तथा मार्गदर्शन आपल्याला आवडले असेल तर आपली प्रतिक्रिया जरूर कमेंट मध्ये लिहा। आपण चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। आपणास दुर्मिळ स्थान दर्शन तथा संत महंतांचे विचार तथा मार्गदर्शन या चॅनलवर ऐकायला मिळतील। दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम।